बी एड रजिस्ट्रेशन 2024-25 आज रजिस्ट्रेशन सुरू होणार होतं, त्याबद्दलचे अपडेटसुद्धा साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार होती, परंतु अजूनपर्यंत म्हणजे 28 तारीख आली आहे तरीसुद्धा यावरती कोणत्याही प्रकारची अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे. आणि जे कॉलेज रजिस्ट्रेशन होतं हे बंद करण्यात आलेलं आहे असं फक्त समजलेलं आहे, परंतु त्याबद्दलची सुद्धा कुठेही अपडेट आलेली नाही आहे. आणि ॲडमिशन शेड्यूलमध्ये सुद्धा आम्ही जाऊन बघितलं आणि यावरती पण सुद्धा कोणत्याही प्रकारची अपडेट दिलेली नाही आहे. म्हणून भरपूर विद्यार्थी कमेंट्समध्ये विचारत आहे की रजिस्ट्रेशन आज सुरू होणार होतं त्याबद्दलची कोणती अपडेट आलेली आहे का. तर विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे की कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही आहे, परंतु तुम्ही वेट करा, रजिस्ट्रेशनची जशी कोणतीही अपडेट आली ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व फॉर्म कसा भरायचा, कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे आणि कशी प्रोसेस असणार आहे या संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर संपूर्ण जे ब्राउचर वगैरे असेल, इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची लिस्ट असेल, ही सुद्धा साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि जो ॲडमिशनचा शेड्यूल असेल, म्हणजे पार्ट 1 कधी भरायचा, त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे आणि त्यानंतर कॅप राऊंड कधी सुरू होतील याबद्दलची सर्व अपडेट तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु आज 28 तारीख असल्या मुळे भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहे की रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे अपडेट साईटवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही वेट करा, रजिस्ट्रेशन सुरू झाल्याबरोबर तुम्हाला अपडेट दिल्या जाईल आणि त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर बी एडच्या सर्व ॲडमिशन प्रोसेससाठी व ज्या वेळोवेळी अपडेट येणार आहे ह्या अपडेटसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून याबद्दलच्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर बी एडच्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.